मिराज आदर्श शिक्षण मंदिर मध्ये 62वी शालेय राष्ट्रीय मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. सांगली जिल्हा स्पोर्ट्स ॲक्रोबॅटिक्स असोसिएशन आणि सांगली जिल्हा अमचूर मल्लखांब असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. आज हलगी जांज पथकवाद्याच्या गजरात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोलमले, तहसीलदार शरद पाटील, सम्राट महाडिक, दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या मल्लखांब स्पर्धेला 9 राज्यातून 180 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला खेळाडूंनी मान्यवरांना वंदना केली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी संगीताच्या तालावर मल्लखांब खेळाडूंनी मल्लखांब प्रत्यक्षित दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या मनोगतामध्ये मिरजेच्या 150 वर्षांच्या मल्लखांब इतिहासाचा उल्लेख झाला. मनानं आपल्या मिरजला फार मोठा मल्लखांबचा इतिहास आहे असं मला सांगितलं गेलं. मानसी कुंटेकरनी मला सांगितलं 150 वर्षापेक्षा जास्त परंपरा असलेला मल्लखांब हा खेळ मिरजमध्ये आहे. मिरजवर या मल्लखांब खेळाबद्दल एक पुस्तक लिहिण्यात आलं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने मल्लखांब हा खेळ पॉप्युलर करण्याचं काम मिरजच्या पटवर्धनांनी पण केलं. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या सर्व टीमचं स्वागत करतो. या मल्लखांब स्पर्धा 2 दिवस चालणार असून उद्या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. आदर्शांचे अमोल लेणे